काय खाल्लं पाहिजे. तर सकाळी उठल्याबरोबर सुरुवात करतानाच आपल्याला कोमट पाण्याने सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही तुळस पान एक चार पाच तुळस पान खात असाल किंवा आवळ्याचा रस घेत असाल किंवा दुधीचा रस घेत हे आपल्यावर अवलंबून आहे. पण सगळ्यात बेसिक आहे 2 ते 3 ग्लास कोमट पाण्याने सुरुवात करायची, जेणेकरून आदल्या दिवशी तुम्ही जे खाल्लेलं आहे ते पचायला मदत होईल आणि पुढच्या सगळ्या विधी व्यवस्थित होईल. पोट साफ होणं हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे ओबेसिटीमध्ये सुद्धा आणि बाकीच्या इतर आर्थ्रायटिस वगैरे सगळे आजारामध्ये सुद्धा. पोट साफ न झालं तर आपल्याला 35-40 नंतर गुडघे दुखायला सुरुवात होणार, त्यामुळे पोट साफ असणं भयंकर महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्याकडे सगळेजण चहा घेतात, पहिली गोष्ट जी न करू नये ती आपण गेली कित्येक वर्ष करतो. चहा म्हणजे केमिकल आलं, प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल आहेतच. कारण साखर ही काय तुम्हाला लगेच ऊस तोडला आणि घरात आली अशी होत नाही, त्याच्यावर प्रोसेस होते. त्याच्यामध्ये व्हाईट शुगर ही आपल्याला अतिशय वाईट आहे असंच मी म्हणेन, गरज नाही त्याची फारशी. त्याच्याऐवजी तुम्ही गोड किंवा मध वापरू शकता, पण साखरेला थोडंसं आपण दूरच ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर मैदा, त्याच्यानंतर मीठ आणि लोणी वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये, म्हणजे तूप चांगलं आहे पण लोणी, तर ह्या गोष्टी जर तुम्ही दूर ठेवल्या तर बराचसा फायदा तुम्हाला होईल. तर चहा हा टाळला पाहिजे. त्याच्याऐवजी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही घ्या, म्हणजे काळा चहा जर कोण घेत असेल तर ओके, पण तरीसुद्धा चहा आपल्याला टाळायचा आहे. ग्रीन टी वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्याच्या अनन्य साधारण असे फायदे आहेत किंवा खूप काही तोटे आहेत अशातला भाग नाही, पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर येतो ब्रेकफास्ट. आपल्याकडे 10,000 वर्षापूर्वी कुणीही ब्रेकफास्ट करत नव्हतं हे असं म्हणतात की इंग्रजांनी आणलं आहे वगैरे, पण माहीत नाही. कदाचित इंग्रजांनी आणलं असेल, कारण ब्रेकफास्ट हा शब्द त्याच्यातनं किंवा आपण न्याहरी म्हणतो. पण हे कधी आपण न्याहरी करत होतो, जेव्हा खूप लांब जाऊन शेतामध्ये कामं करायची असत तर जाताना काहीतरी पोटभर खाल्लं तर दुपारी 2 वाजता आल्यावर आपल्याला जेवायला मिळेल, त्याच्यामध्ये काही नसायचं त्या काळात. त्यामुळे हा न्याहरी हा शब्द आला. ॲक्च्युली त्याची खरं तर काहीच गरज नाही, कारण आजकाल आपण सिडेंटरी लाईफस्टाईल जगतो, म्हणजे बैठक काम, ज्यांना फार काही खड्डे खणायचे नसतात किंवा शेतात जाऊन काही करायचं नसतं, दुकानात गेला तर उभं राहतं, ऑफिसमध्ये गेलं तर बसून असतं. त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की सकाळी उठून उपमा पोहे इडली सांबार थालीपीठ असे खूप काम लोडेड ऑफ काम्स असलेले पदार्थ घेण्याची खरंच गरज आहे का? तुमचं तेवढं त्याचं दोन्ही इक्वेशन करेक्ट असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही खात असाल तर तुमचं बर्निंग तेवढंच असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला तेवढ्या प्रमाणात व्यायाम करावा लागेल. आज तुम्ही 1.5 तास जर व्यायाम केला तर हार्डली 300 कॅलरीज जाणार. आपण खाताना लक्षात घ्या की एक थालीपीठ कमीत कमी 200 कॅलरीजचं असतं. मी असं म्हणत नाही की कॅलरीज मोजून रोज खा, पण साधारण अंदाज यायला सांगते की कुठल्याही धान्याचं कुठलाही पदार्थ हा 100 ते 200 कॅलरीजपर्यंत जातो. तुम्ही त्याच्यामध्ये काय घालता, खोबरं घालत असाल, तेल जास्त वापरत असाल, तांदळाचं पीठ वापरत असाल, परत त्याच्यामध्ये खूप फरक पडत जातो. आपण खूप खुश होतो की नाही आज मी खूप खेळलो, बॅडमिंटन खेळलो, आज मी अंक केलं, तर तरीसुद्धा तुमचे 400 ते 500 कॅलरीज बर्न होणार जर तुम्ही 2 ते 3 तास एक्झरसाईज सतत करत असाल तर. त्या तुलनेने खाण्याच्या कॅलरीज खूप जास्त असतात, म्हणजे सकाळी उठून वडापाव खाल्ला की संपला विषय, कळलं, 700 कॅलरीज तिथंच आड झाल्या, पुन्हा दिवसभर आपल्याला कॅलरीज घ्यायचे आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी खाताना लक्षात ठेवून खाल्ल्या पाहिजेत की सकाळचं मला न्याहरीला मी फक्त फळं खाऊ शकतो, एक ग्लास दूध घेऊ शकतो, किंवा त्याच्याबरोबर तुम्हाला हवं असेल तर वेगवेगळे सप्लिमेंटरीज असतात प्रोटीन पावडर, म्हणजे ह्या टाईममध्ये प्रोटीन घेऊ शकतो, कारण इंडियन भारतीय आहारामध्ये प्रोटीनची कमतरता खूप जास्त जाणवते आणि प्रोटीन जसं कमी कमी होत जातं आणि काळ जास्तीत जास्त होत होतं. आपल्याला माहिती आहे की डायबेटीस हा आजार होऊ शकतो, आता आपल्याला इंडिया ही डायबेटीस कॅपिटल म्हणून ओळखली जाते. त्यामुळे याचं कारण हे आहे की आपल्याकडे इंडियन कॅपिटलमध्ये जास्तीत जास्त काळ उत्पादले जातात आणि अक्षर असं आहे की जास्त करून ओबेसिटी जास्त लागली जाते. ओबेसिटी हा पुन्हा एक डिसीज आहे, त्यामुळे त्याच्याकडे नुकतंच माणूस सुटले असं म्हणून सांगू नका. त्याच्यासाठी आपल्या आहारावर आणि तुमच्या इकडे दोन्हीवर तुम्हाला काम केलं पाहिजे. तर म्हणून सकाळच्या वेळी किंवा एक व्हाईट तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतं, जे नॉन व्हेजिटेरियन ते स्प्राउट्स म्हणजे उसळ वगैरे असं खाऊ शकता. त्याच्यानंतर येतो 11 वाजता. आपण जेवल्यानंतर सगळेजण फळं खातो ते अतिशय चुकीचं आहे. जेव्हा फुल्ल लोडेड ऑफ काब्स घेऊन आपण जेवतो, कारण आपल्या जेवणामध्ये नेहमी भात भाकरी चपाती असंच असतं, त्यामुळे म्हणजे त्याचा अर्थ ते कार्बोहायड्रेट लोड ऑफ कार्बोहायड्रेट्स आहेत. आणि जेव्हा तुम्ही काब्स आधी घेता आपली शरीर
जी म्हणजे डायजेशन जे सिस्टम आहे ती अशी आहे की पहिले घातलेलं पहिलं पचणार, नंतर घातलेलं तिथेच थांबणार, खाऊन हळूहळू जाणार. फळांचं पचन हे फास्ट असतं, ते पेरिशेबल आहे म्हणजे लगेच खराब होतं, त्यामुळे फळ हे कधीही खाणं जेवल्यानंतर खाल्लं गेलं नाही पाहिजे हे स्ट्रिक्टली लक्षात ठेवा. कारण फळ तुम्ही आधी जेवणार आणि मग फळ खाणार तर भात भाकरी हे पचायला 3 ते 4 तास लागतात आणि फळाला फार तर 50 मिनटं लागतात. त्यामुळे फळ हे तिथेच थांबतं, कारण पुढचं जेवण पचल्याशिवाय तुमचं फळ पचणार नाही. फळ खराब होतं लगेच आणि ते खराब झालेल्यामुळे आपल्याला ॲसिड तयार होईल. त्यानंतर ही गोष्ट तुम्हाला सकाळी उठून लक्षात येते की मला ॲसिडिटी सारखं वाटतं. हां, तर ॲसिडिटी होणारे जवळजवळ 99% लोक असतात. हां, आपल्या जेवणाची पद्धत चुकीची असल्यामुळे ॲसिडिटी होते हे अगदी स्वच्छ आणि अगदी खरं आहे. रोज उठून जेलुसिन घेण्याची गरज नाही, त्याच्यामध्ये भरपूर अल्युमिनियम असतं, ते तुम्हाला लॉंग टर्मला बऱ्यापैकी डिसिजेससुद्धा सामोरं जावं लागतं. त्यामुळे ॲसिडिटी होऊ नये असं वाटत असेल तर रात्रीचं जेवण किमान 8-8:30 आधी झालं पाहिजे, कारण तुम्ही झोपण्याचा वेळ आणि जेवणाची वेळ ह्याच्यामध्ये 4 ते 5 तासाचं अंतर पाहिजे. आणि हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि आपल्याकडे साधारण 40 ओलांडली की आपणच आपला कंट्रोल केला पाहिजे. कोणी सांगितलं म्हणून कधी 9 वाजता वडापाव वगैरे खाऊ नये, त्याची काही गरज नसते आपल्या शरीराला. आणि ते खाल्लं तर मग ते काय होणार पुढे सगळं आपल्याला माहिती आहे. कधीतरी आपलं समटाईम इट इज ओके, म्हणजे कधीतरी तुम्ही कुठे गेलात, मित्रांबरोबर गेलात, मैत्रिणीबरोबर गेलात आणि पार्टीचा मूड असेल ते ओके. असं काही अगदी खाव कडे नकोच वगैरे असं नाही. कधीकधी आपल्याला थोडंसं विचित्र वागलं तरी चालतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं की आपल्याला फळ हे 11 वाजता खायचं आहे, ताक हे 11 वाजता घ्यायचं आहे, लिंबू पाणी घ्यायचं असेल तर 11 वाजता घ्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ताकसुद्धा आपण बरेच वर्ष जेवल्यानंतर पितो पचन म्हणून, त्याची गरज नाही. त्याची पाणी प्या वाटलं पण ताक हे नंतर प्यायचं नाही आधी प्यायचं. ह्या सगळ्या लिक्विड ज्या आहेत ते पटकन डायजेस्ट होणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे आधी घ्यायच्या. आणि मग तुमच्या जेवणामध्ये तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला चिकन मटण हे सगळ्या डाएटमधल्या गोष्टी अतिशय वाईट आहेत वगैरे असं आपल्याला एक डोक्यात असतं किंवा ते खाल्ल्यामुळे आपलं वजन वाढतं, अजिबात नाही. तसं काहीही नसतं. तुम्ही कधी खाता, कसं खाता, काय प्रिपरेशनमुळे ते म्हणजे प्रिपरेशन करताना तुम्ही काय त्याच्यामध्ये वापरता, म्हणजे तेल, खोबरं आणि इतर गोष्टी, चीज. हां, आजकाल सगळ्यामध्ये चीज लागतं, बस चीज घालून सगळे लोक ते असलं की बरं वाटतं वगैरे असं. पण त्याच्या कॅलरीज वाढतात आणि तुमचा इंटेक आणि आउटपुट आणि इनपुटचं गणित बिघडतं. त्यामुळे खाताना मी म्हटलं तसं कधीतरी संपताय, कधीतरी फॉर ए चेंज ओके, रोज नाही, त्यामुळे त्याच्यावर कंट्रोल ठेवा. की मला काहीतरी होईल त्याच्याऐवजी तुम्ही काय खायचं ते मी तुम्हाला सांगेन. म्हणजे जर तुम्ही भात खूप घेत असाल, मासे आवडीचे आहेत, कोलंबीची आमटी केलेली आहे आणि मला ती खूप आवडते, ओके खाऊन टाका, काहीच प्रश्न नाही. रात्रीचं नियोजन करा. एकदा जर तुम्ही व्यवस्थित खाल्लं तर रात्री तुम्ही 8 नंतर काहीही खाऊ नका. फळं घ्या, दूध घ्या किंवा तत्सम भाजी वगैरे असं काहीतरी तुम्ही खाऊ शकता, पण रात्रीही पुन्हा मला तेच पाहिजे तर गणित बिघडणार. त्यामुळे कंट्रोल ठेवायचं आहे, कॅलरी वाईज नाही. तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की मला आत्ता मी एवढं खाल्लं तर मला रात्री मिळणार नाही. कुठल्याही गोष्टीचं तुम्ही एक नियोजन केलं की ते परफेक्ट होतं. 3 वाजले तर मील स्किप करायचं आहे. जसं जसं सूर्य खाली जातो तसं मंद होतो आपलं अग्नी आणि मग त्याच्यातनं आपल्याला ॲसिडिटी होते. त्यामुळे लक्षात ठेवायचं की नंतर आपल्याला जास्तीत जास्त खायचं नाही. जेवायचं असेल ते 12:30 ते 1 हा योग्य काल आहे. काही जण म्हणतात की एवढ्या लवकर नाही जमत तर सकाळीच व्यवस्थित जेवा आणि मग संध्याकाळचं एकदम 7-7:30 जेवा. काय ते जेवायचं ते जेवा, पण 3 वाजता जेवायचं, रात्री 11 वाजता जेवायचं, ॲसिडिटी होणारच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे काय लाईफस्टाईल बदला. थोडक्यात सांगायचं काय की तुमची जी जीवनपद्धती आहे त्याच्यामध्ये थोडा चेंज करा. आम्ही पूर्वापर असंच खातो, असं इतकं रिजिड होऊन नाही जाणार. तुम्हाला आयुष्य बदललं आहे, सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत, मग ह्यासुद्धा बदलाव्या लागतील ना. ह्याच्यामध्ये कशाला तुम्ही बदल नाही करा. कारण ह्या पूर्वापार आलेल्या गोष्टी जरी असल्या की आम्ही 2 वाजताच जेवणार आणि रात्री 10 वाजताच जेवणार, तर ह्याच्यामध्ये अमूलाग्र बदल झालेले आहेत. तुमचं धान्य जे ताकात पडतं त्याच्यामध्ये आजकाल मला विश्वास नाही आहे. त्याच्यामध्ये किती पेस्टिसाईड्स असतील आणि किती काय काय असेल हे आपल्याला माहीत नाही. मी फळं खा म्हणून सांगते पण फळामध्ये काय काय आहे माहीत नाही. कॅन्सरसारखे घातक आजार त्याचमुळे झालेले आहेत. हरितक्रांतीमुळे भरपूर धान्य उगवलेलं आहे, पण ते भरपूर धान्य उगवताना आपण चांगलं वाण बीज जे आहे ते घालवून बसलेलो आहे. आपल्याकडे आता खपली गहू मिळत नाही. खपली गहू, पूर्वीची तूर दाणे दिसतही नाही. मी कुठून मागवते, कारण ते मिळायला पाहिजे, तेच आपण खाल्लं पाहिजे. अदरवाईज गहू खाण्याचा काही संबंध नाही. गहू खाऊच नका,
कारण त्याच्यामध्ये ग्लुटेन आणि इतके पेस्टिसाइड मारलेले असतात की भरपूर धान्य येण्यासाठी ते शरीराची वाटच लावणार आहे. पण रोज रोज तुमच्या जर आहारामध्ये घरसाण येत असेल तर चुकीचं आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती नाही सिंथेटिक फायबर नावाचा एक गोष्ट असतो जे प्लास्टिक जळल्यानंतर खाली असं पडतं ते त्याच्यामध्ये घातलं जातं, म्हणून ते कुरकुरीत राहतं कायम. तुम्ही केलेल्या चकल्या आणि चिवडा बघा, दोन दिवसात नरम होतो हो की नाही. तर याच्यामध्ये ते सिंथेटिक असतं, त्यामुळे लक्षात ठेवा की हे कॅन्सरचं आणि थायरॉईडचं एक घातक कारण आहे. थायरॉईड आपल्या घरामध्ये आज घराघरामध्ये शिरलेलं आहे. माझ्याकडे येणारे 80% OPD-मधले पेशंट थायरॉईड आणि PCOD-चे आहेत. अतिशय उत्कृष्ट माहिती आपणापर्यंत पोहोचणाऱ्या आपल्या सावंतवाडी रोटरी क्लबच्या पुढच्या वर्षाच्या प्रेसिडेंट सन्माननीय विनायक बाळ, अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम आज 21 जूनच्या अनुषंगानं पतंजली योग समिती आणि रोटरी बांधाच्या टीमनं केलेला आहे. सुदन केसरकरांनी अतिशय उत्तम प्रकारचं यासाठी योगदान दिलेलं आहे. योग आणि पोषण हे अतिशय जवळची गोष्ट आहे आणि त्यामुळे या दोघांचं जे एकत्रित उपयोग झाला पाहिजे त्या संदर्भात अतिशय उत्तम प्रकारचा हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. आपण सगळ्या माता भगिनी ज्या त्या अन्नपूर्णा आहात, आपल्या माध्यमातून कुटुंबाचं स्वास्थ्य हे नेहमी राखलं जातं. मी असं एक विनंती करेन प्रेसिडेंट साहेबाला, यानंतर एखादं महिलांसाठी अशाच प्रकारचं पोषणासंदर्भातलं आणि योगासंदर्भातलं एखादं परिसंवादात्मक कार्यक्रम इथं व्हावा आणि कुटुंबाचं स्वास्थ्य जपलं जावं यासाठी त्या माध्यमातून प्रयत्न केला जावा अशी मी आपल्याला विनंती करतो. निरनिराळ्या आपण निरनिराळ्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीत समाजात सहकार्य करत होतो, मदत करत होतो, कार्य करत होतो, तर त्यातल्यानी समविचारी माणसांनी एकत्र येऊन पॉलिटिक्स त्याच्यात नाही, कुठल्याही राजकारणाचं शिरकावू नये असा पद्धतीनं रोटरी क्लब स्थापन झाला आणि सावंतवाडीच्या माध्यमातून आपल्याला रोटरी क्लब स्थापन झाला आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण हे कार्य करत आहोत. रोटरी क्लबच्या माध्यमातून 4 महिने आम्ही कार्य केलं, ह्याच्यापुढेही ते अखंड चालू राहील. पण मंदरजी भाईसारख्या स्वच्छ चारित्र चांगले अध्यक्ष आम्हाला लाभेल आणि सर्वांचंच सहकार्य आम्हाला इथं लाभतंय. मी आपल्याला विनंती करेन, जी रोटरी क्लबमध्ये आहे ते आम्ही कार्य करतोच, पण त्याच्याशिवाय समाजात चांगले माणसं आहेत, चांगले सहकार्य आहेत, त्यांनी त्यांनीसुद्धा आम्हाला जॉईन व्हावं, हस्ते परस्ते मदत करावी, चांगले विचार सांगावे आणि आमच्यांना काही चुकत असेल तर आम्हाला सुधारून जास्तीत जास्त कार्य समाजासाठी करण्यासाठी आपल्याला मदत करावी. त्याचप्रमाणे पतंजली योग समिती आहे बांधाकडे हे चांगलं कार्य करते, चांगलं ऊर्जा देते आणि हा अखंड प्रवास त्यांचा पण प्रवास चालू राहावा अशी मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे गार्ड मॅडमांनी इथं चांगलं मार्गदर्शन केलं, माझ्या सगळेच जण त्याचा आपण फॉलोअप करू असं आपण मनाशी निश्चय केला पाहिजे. फक्त एवढंच मी आपल्याला सांगतो, माझं उदाहरण मी सांगतो, 2006 साली इथं बसलेले विजयानंद महाजन आहेत, नाईक साहेब आहेत, बंधन राहिलं नाही. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्य ठेवलं पाहिजे. मॅडमांचं आता इथं मार्गदर्शन चांगलं ऐकलं, उद्यापासून आहारावर आणि ताणण्यावर तो योगावर मी नियंत्रण करून माझं परत कमी करण्यात आहे. ह्याचा योगाचा आणि या रोटरी क्लबचा पहिला फायदा माझ्यापासून सुरू करेल. दुसरी गोष्ट आपल्या इथं बांदेश्वर माननीय राजेशजी राठोड साहेब, रासन साहेब, त्यानंतर प्रमोदजी कामत, बाळ मॅडम, त्यांनी उत्कृष्ट असं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते कितपत आपण घ्यायचं आहे हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. कारण योग आणि आहार या दोन्ही गोष्टी जर समतोल असेल या दोन गोष्टींचा तर निरंतर सुदृढ निरोगी आयुष्य जगणं सोपं होईल. त्यानंतर भागवत साहेब, महेशजी धुरी साहेब, पांडली याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रम संपवण्यापूर्वी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी अल्पोपहाराची सोय केली.